कारदगा तालुका निपाणी येथील स्वयंभू जय हनुमान गणेश मंडळाने यावेळेस गणेशोत्सव सध्या पद्धतीने व इतर कार्यक्रमांना फाटा देऊन गणेशोत्सवातील रकमेतून कोरोना जनजागृती व गरजू गरीब कुटुंबांना मदत व आपल्या गल्लीचे संरक्षण करण्यासाठी रक्कम खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासून इतर मंडळांना एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल इतर मंडळांनी घेण्यासारखी आहे. तसेच या मंडळाच्या सदस्यांनी सकाळी खबरदारी म्हणून आपल्या गल्लीतील रस्ते बंद करून कोरोनाची दक्षता घेतली आहे. स्वयंभू जय हनुमान गणेश मंडळ गेल्या 20 वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढे आहे. यावेळेस गणेशोत्सवावर कोरोना रोगाचे सावट असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवाला शासन परवानगी देऊ शकणार नाही. जर दिलीस तर अगदी सध्या पद्धतीने लहान गणेशाची प्रतिष्ठापना करून परंपरा जपण्यासाठी हे मंडळ प्रयत्न करणार आहे. गणेशोत्सवातील जमा झालेली रक्कम ही आवळ्या ढवळ्या न खर्च करता कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गोरगरीब जनतेला व विधायक कार्यासाठी व गलीचे संरक्षण करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत बोलताना विशाल नोरजे ग्रामपंचायत सदस्य राजू खिचडे म्हणाले की स्वयंभू मंडळाने घेतलेला निर्णय चांगला आहे. या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी घेऊन जी काही रक्कम असेल ती रक्कम गोरगरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून एक विधायक गणोत्सव साजरा करावा असे सांगितले. यावेळी बाळू पटेल रघुनाथ एडूर सौरभ आळते दगडू जगताप अक्षय बलवान सुभाष ठकाने आदेश कुलकर्णी राकेश नोरजे संतोष पानारी इत्यादी मान्यवर व सदस्य हजर होते.